मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय काय घडलं याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात वीकली टॉप 10 मध्ये. बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची सांगता 22 जुलैला झाली. मेघा धाडे या शोची विनर ठरली आहे, तर पुष्कर जोगला फर्स्ट रनर अप आणि स्मिता गोंदकरला सेकंड रनर अपच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसच्या पहिल्या सीझन मध्ये सेकंड रनर अप ठरलेल्या स्मिता गोंदकरला तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार मित्रमैत्रिणींनी सरप्राईज पार्टी दिली. यावेळी बिग बॉस मधील तिचे मित्र आस्ताद काळे, उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, सुशांत शेलार, आरती सोळंकी, त्यागराज खाडीलकर यांसह अनेक मान्यवर कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला सविता दामोदर परांजपे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमाला सिनेमातील सर्व प्रमुख कलाकार म्हणजेच अभिनेता सुबोध भावे, तृप्ती, राकेश बापट यांच्यासह दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी उपस्थित होत्या. अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच कागर या सिनेमातून आपल्या भेटीस येते. या सिनेमाच्या एका गाण्याचा मेकिंगची झलक आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाली. यामध्ये रिंकू दिलखेचक नृत्य करताना दिसतीये. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. आषाढ एकादशी निमित्तानं रितेशनं आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली. रितेशनं आपल्या आगामी सिनेमाचं म्हणजेच माऊलीचं फर्स्ट पोस्टर आपल्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. 21 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. सिनेमाच्या पोस्टरवर रितेशचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाहीये, पण त्याच्या सावलीमध्ये कटेवरी कर असणारी विठू माऊली दिसतीये. पटरी बॉईज या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला. सिनेमाच्या या पोस्टरवर रेल्वे लाईनवर उभी असलेली काही मुलं आपल्याला दिसत आहेत. या सोबतच पोस्टरवरची अब चलेगा अपना व्हॉइस ही टॅगलाईन आपलं लक्ष वेधून घेतेय. एका झोपडपट्टीतील 7 बालगुन्हेगारांची कथा या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल. हा सिनेमा 19 ऑक्टोबरला आपल्या भेटीस येईल. दोस्तीगिरी या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च आठवड्यात पार पडलं. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते संगीताचं अनावरण करण्यात आलं. स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स या हॉलिवूडपटाची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच मुंबईमध्ये पार पडली. या सिनेमामध्ये राणी लक्ष्मीबाईंची गौरव कथा मांडली जाणार असून या हॉलिवूडपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सुपरस्टार अशोक सराफ यांना अनिकेत विश्वासराव गुरुस्थानी मानतो. अनिकेतनं आपल्या लाडक्या अशोक मामांविषयीच्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या. झी युवा वाहिनीच्या फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेही या आठवड्यात विवाहबंधनात अडकल्याचं प्रेक्षक पाहणार आहेत. नुकतेच या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झालेत. तर या होत्या मराठी एंटरटेनमेंट वर्ल्ड मधील काही खास आणि चर्चेत राहिलेल्या टॉप 10 बातम्या. मात्र अशाच काही इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.